काही व्यक्तींची पिढी जात श्रीमंत म्हणून खास ओळख असते. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचंही तसंच काहीसं. निसर्ग संपत्तीसोबत आलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची वेंगुर्ले तालुक्यातल्या रेडी गावालाही अशी श्रीमंती लाभली आहे. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेलं हे गाव गेल्या 45 वर्षापासून येथील श्री गजानन देवस्थानामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. नमस्कार मित्रांनो, मी अमृता. आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील प्रसिद्ध रेडी देवस्थान येथे. तर आता आम्ही आलो होते वेंगुर्ल्यातील रेडी गणपतीच्या दर्शनासाठी. तर आमच्या या कोकण टूरची सुरुवात आम्ही करणार आहोत ते गणपतीच्या दर्शनाने. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. गणेशाची मंदिरं तर अनेक ठिकाणी असतात. सामान्यतः तिथली गणेश मूर्ती चतुर्भुज असते, पण रेडीच्या या देवस्थानातील गणेश मूर्ती स्वयंभू आणि द्विभुज आहे. देशभरात अगदी मोजक्याच ठिकाणी द्विभुज गणेशाच्या मूर्ती आढळतात, म्हणूनच रेडी इथल्या गणेश मंदिराचं महत्व ते अधिकच. अखंड जांभ्या दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती साधारणतः 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद अशी आहे. बसलेल्या स्थितीमध्ये असलेली ही मूर्ती द्विभुज आहे. एका हातामध्ये मोदक असून दुसरा हात आशीर्वाद देण्यासाठी आहे. मूर्तीच्या बाहेर असलेला आयताकृती मकर लक्ष वेधून घेतो. रेडीविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. या गावाचे पूर्वीचे नाव रेतीद्वीप, रेवतीपट्टण, रेवतीनगर असे होते. तेराव्या शतकात सलेश्वर राजाची ही राजधानी होती. या काळात नागपंथी संप्रदायाचा प्रसार सुरू झाला. या संप्रदायातील सिद्ध पुरुषांच्या सिद्धविद्येने राजा सत्वेश्वर भयभीत झाला. यातून संघर्ष होऊन रेवतीनगर लयाला गेले अशी आख्यायिका सांगितली जाते. येथे प्राचीन काळापासून श्रीदेव माऊली हे स्वयंभू रामदेवत आहे. याशिवाय इतरही मंदिरे आहेत. द्विभुजा गणपतीचे मंदिर मात्र अलीकडच्या काळातील आहे. रेडी नागोळीवाडी येथील सदानंद नागेश कांबळी हे एप्रिल 1976 ट्रकमधून खनिज माल नेत होते. आत्ता मंदिर असलेल्या परिसरात ते आले असता त्यांना झोप आली. यावेळी गणपती त्यांच्या स्वप्नात आला व आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला. कांबळी यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितले. यानंतर ग्रामदेवतेला कौल दाखवून खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी गणपतीची जांभ्या दगडात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली. यानंतर महिन्याभराने गणपतीचे वाहन असलेल्या उंदराचीही मूर्ती सापडली. असा हा या मंदिराचा इतिहास. तर आता आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललो होते मंदिराच्याच मागे. समुद्र किनारा आहे आणि किल्ला सुद्धा आहे. जे जसं आम्ही पुढे जातोय तसं समुद्राचं विहंगमय दृश्य दिसू लागलंय. इथून कदाचित तुम्हाला कॅमेरामधून एवढं छान दृश्य दिसत नसेल, पण मला प्रत्यक्ष डोळ्याने अगदी नयनरम्य असे दृश्य आहे. तर तुम्ही या जागेला प्रत्यक्ष या प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा भेट द्याल तेव्हाच तुम्हाला याची सुंदरता कळेल. खूप शांत, म्हणजे इथे फक्त आवाज हा पाण्याचा, हवेचा आणि समुद्राच्या लाटांचा येतोय. चला आता पुढे जाऊया आणि या समुद्राचं दर्शन घेऊया
आणि किल्ला सुद्धा कसा आहे ते पाहूया. मंदिराच्या मागे चालत समुद्राकडे गेले की तांबूस माती असलेला समुद्र किनारा आणि त्यावर उभे असलेले माड दिसतात. भरती असेल तेव्हा इथं लाटांचं नृत्यही पाहायला मिळतं. इथली माती खनिजांनी भरलेली असल्याने तिला तांबडा रंग आलेला आहे. निसर्गाचं हे देखणं रूप न्याहाळत इथेच उभं राहावंसं वाटतं. तर हा या मंदिराच्या मागचा समुद्र किनारा. येथे उन्हात मौजार वाळून समुद्राचा खारा वारा अंगार घेत फेरफटका मारला तरी मनाला वेगळा आनंद मिळतो. डाव्या बाजू क्षितिजापर्यंत पसरलेली सागराची निळाई तर उजवीकडे नाळी पोपळीच्या बागा आणि हिरवीगार गच्च झाली. तर मित्रांनो, हे जागरूक देवस्थान तर आहेच, पण या मंदिराचा इतिहास तर तुम्हाला मी सांगितलाच. तसेच या मंदिराच्या मागे असणारा हा समुद्र किनारा, इथून जावंसं नाही वाटत आहे. म्हणजे आम्ही भर दुपारी उन्हात आहोत, आता 12 वाजले, पण थंड वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. मेन म्हणजे अजिबात गर्दी नाही आहे, कोणी नाही आहे, फक्त आणि फक्त निसर्गाचा आवाज आहे. हा खळखळणारा समुद्राचा आवाज, ही नाळाची झाडं, या परिसराला ना नक्कीच भेटतात. मी खूप लकी आहे की गणेश जयंतीच्या निमित्ताने मला या जागरूक देवस्थानाचे दर्शन करायला भेटलं. खरंच अजून पुढे खूप सारे असेच हिडन बीचेस बघायचे आहेत. हे आमच्या कोस्टल कोकण टूरमध्ये असेच खूप सारे हिडन बीचेस, प्राचीन मंदिरं आणि किल्ले, समुद्र किनारी वसलेले किल्ले आम्ही बघणार आहोत. काय तो दोन आहे, त्यांना काय मामा भांजी मामा. ओके, बोट राईड पण जाते तिथे. एक उभा एक खाली आहे तो छोटा ना. चला आता आपण कुठे चाललो आहोत? पॅडी सर यशवंतगड आणि रेडीचा किल्ला. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली बीच आहे सुंदर, ते बघून नंतर ते रेडीचा किल्ला, आणि त्याच्यानंतर ए कोणाकडे घेतलं युती आणि भोग घेतली. व्हिडिओ काढतो. बाइक लागली आहे ती, कसं फोटो काढला? तर आता आम्ही आलो होते यशवंत किल्ल्याकडे. अगदी गणपतीचं दर्शन केल्यानंतर, रेडी गणपती पाहिल्यानंतर एक 10 मिनिटाच्या ड्राईव्हने आपण येऊन पोचतो ते यशवंतगड किल्ला आहे. यालाच रेडीचा किल्ला म्हणून सुद्धा प्रसिद्धी आहे आणि यालाच लागून असलेला रेडीचा समुद्र किनारा. तर जसं तुम्ही याल, अगदी समुद्र किनाऱ्यालगतच हा किल्ला आहे. जास्त काही चढायचं नाही आहे. आल्याला आपल्याला एक किल्ल्याचे अवशेष दिसायला चालू होतात. आता आपण पुढे जाऊन बघूया या किल्ल्याची माहिती. तर मित्रांनो, रेडीचा किल्ला म्हणजेच यशवंतगड, तर याचा पूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत माझ्या पुढच्या भागामध्ये. तर भटकंती महाराष्ट्राचे यांनी आयोजित केलेल्या या कोस्टल कोकण टूरचा आमचा आजचा पहिला दिवस, आणि याची सुरुवात आम्ही केली ती रेडीच्या गणपती दर्शनाने. आणि आता मी बघणार आहोत तो यशवंत किल्ला, जो बघणार आहात तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असेच खूप सारे कोकणातले सागरी किल्ले, प्राचीन मंदिरे, हिडन बीचेस आणि अजून बरंच खूप काही आमच्या या कोस्टल कोकण टूरमध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर माझे हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर मग भेटूया आमच्या कोस्टल कोकण टूरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.